दिवसभरातल्या महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा पाहूयात. मेलबर्नमध्ये T20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे. दुपारी 1:30 या सामन्याला सुरुवात होईल. मागचा T20 विश्वचषक आणि आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात अंतिम 11 कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. बुमराच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळणं जवळपास निश्चित आहे. तर ऋषभ पंतऐवजी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला पहिली पसंती मिळू शकते. गेल्या T20 विश्वचषकात पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीने भारतीय फलंदाजीला हादरे दिले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीसाठी भारतीय संघाने काय गेम प्लॅन केलाय याची उत्सुकता लागली आहे. तसंच बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानी सलामीवीरांना रोखण्यासाठी भारताने काय विशेष रणनीती आखली आहे याकडे तमाम भारतीय चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचा सावट असेल अशा चर्चा काल परवापर्यंत रंगल्या होत्या. मात्र आज मेलबर्नमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे आजचा सामना वेळेवर सुरू होईल असा अंदाज आहे. भारत पाकिस्तान सामन्याची दोन्ही देशाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मेलबर्नमध्ये दोन्ही देशाचे चाहते पोहोचले आहेत. आपलाच संघ जिंकेल असा विश्वास या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येतोय. परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर कोणी शेतकऱ्यांच्या सुखदुःखात जात असेल तर शंका का घ्यायची असं ते म्हणाले. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याचं स्वागत केलंय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी मदत केली पाहिजे असं मत सत्तार यांनी व्यक्त केलं आहे. जयदत्त क्षीरसागर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी काहीही संबंध नाही असं बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जाहीर केलं. रोहित पवारांनी राम शिंदेंवर केलेल्या टीकेला राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. चॉकलेट वाटून तुम्ही निवडून आलात म्हणजे लोक फक्त चॉकलेटने गंडत नाही अशी टीका राम शिंदेंनी केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड दौऱ्यावर असणार आहेत. पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेट घेणार आहेत. मजास डेपोतील संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत कंत्राटदार आणि बेस्ट प्रशासनाने बैठक घेतली आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केले. मात्र प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी 15 वेळ मागण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाड्यात फटाक्यांच्या दुकानाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे. पूर्व विदर्भात पहिल्यांदा ओमायक्रॉनचा XBB हा व्हेरियंट आढळून आलाय. भंडाऱ्यातील 2 रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग नागपुरात एम्स रुग्णालयात प्रयोगशाळेत करण्यात आली होती. त्यामध्ये XBB या व्हेरियंटची पुष्टी झाली आहे. दिवाळीनिमित्त आज मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतलाय. दिवाळीनिमित्त होणाऱ्या गर्दीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय. आज पंतप्रधान मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शरयू घाटावर आरती आणि दीपोत्सव सोहळ्यात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. त्यावेळी 3D होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंगचं सादरीकरण केलं जाणार आहे. मोदी अयोध्येत भव्य दीपोत्सवाची सुरुवात करणार आहेत. दीपोत्सवात 15 लाखांपेक्षा अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज कर्नाटकातील रायचूरहून तेलंगणातील गुडे बेलूरमध्ये दाखल होणार आहे. ब्रिटिश स्टार्टअप वन वेबच्या 36 उपग्रहांचं उड्डाण घेत इस्रोनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मध्यरात्री 12:07 श्रीहरिकोटा इथून इस्रोच्या LVM3 रॉकेटनं भरारी घेतली आहे. शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. जिनपिंग पुढील 5 CCP महासचिवपदी निवडून आले आहेत. निवडून येण्यापूर्वीच त्यांनी माजी राष्ट्रपतींना बैठकीतून हाकलून लावले. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी दिवाळी पार्टीचं आयोजन केलंय. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर टेट्रापॉड लाईट्स लावण्यात आले आहेत. 8 प्लॅटफॉर्म फ्लोटिंग कॅनव्हास या कंपनीने हे टेट्रापॉड बसवले आहेत. पंढरपुरातील एका तरुणाने दिवाळीनिमित्त राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती हुबेहूब बनवली आहे. यासाठी त्याने पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरील पारडसिंगा केळवद आणि सातोना गावातील महिलांनी अनोखे बीज फटाके तयार केले आहेत. हे फटाके जिथे फुटतात तिथे भाज्या फुलांची रोपटी उगवतात. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्यानं त्याला पर्याय म्हणून हे फटाके तयार करण्यात आले. सफाळ्यातील माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या मॅरेथॉनचं हे 5वं वर्ष असून सुमारे 1,75,000 रुपयांची रोख पारितोषिक विजयी स्पर्धकांना देण्यात आली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.